विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कुटुंबातील काही सदस्य हे शिक्षणासाठी किंवा नोकरीसाठी जर बाहेर गावी गेले तर आपण पत्र, मोबाईल, फोन किंवा इंटरनेटच्या माध्यमातून त्यांच्याशी आपण संपर्क करू शकतो, व्हिडिओ कॉल करू शकतो. बरोबर आहे की नाही? तुम्ही करतात का व्हिडिओ कॉल? हे आधुनिक समाजाची संपर्क माध्यमामुळे हे जग असं जवळ आलेलं आहे. म्हणजे कितीही एखादी व्यक्ती आपल्यापासून दूर गेली असेल तर क्षणार्धात आपण त्याच्याशी संपर्क साधू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, पूर्वीच्या काळी शेती करायची, शेतीमुळे शेतीच्या कामासाठी अनेक लोक लागत असत. मग आपल्या नात्यातील लोक एकत्र येऊन हे शेतीची कामं करत असायचे. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल की त्यावेळेस मोठे कुटुंब होते. हे मोठे कुटुंबातील सर्व लोक एकत्र येऊन हे शेतीची कामं करत असत आणि एकत्र राहत असत. म्हणजे त्यावेळेची कुटुंब ही मोठी होती. पण हळूहळू काय बदल झाला बघा. शहरं वाढत गेली, उद्योगधंदे, व्यापार यांचा विकास होत गेला. मग ज्या शेतावर माणूस अवलंबून राहत होता तो आता कुटुंबातील सदस्यांच्या वाढीमुळे त्याचं पोट आता त्या शेतीवर भरत नव्हतं. मग ज्या ठिकाणी कामधंदा मिळेल, ज्या ठिकाणी नोकरी मिळेल, अशा ठिकाणी हा माणूस जाऊन राहू लागला. म्हणजे लोकांचा कल जास्त शहराकडे वाढत गेला. मग जी मोठी कुटुंब होती ती विखुरली गेली. त्यामुळे आता ती छोटी कुटुंब झालेली आपल्याला पाहायला मिळत असेल. आता बघा, तुम्ही पाहिलं असेल की पूर्वीच्या काळी मोठी कुटुंब असतात आणि आताच्या काळी जे छोटी कुटुंब आहेत. वाटल्यास तुम्ही आपल्या पालकांना विचारा की त्यांच्या आजी आजोबांचं कुटुंब हे कोणतं कुटुंब होतं, मोठं होतं का छोटं होतं, त्या कुटुंबात किती सदस्य संख्या होती हे त्यांना तुम्ही विचारा. आणि बघा आताच्या कुटुंबामध्ये किती कमी संख्या असते, हो की नाही? त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, शिक्षणासाठी किंवा काही विद्यार्थी परदेशात सुद्धा, म्हणजे आपला देश सोडून दुसऱ्या देशात सुद्धा जाऊन शिक्षण घेत असतात. त्यामुळे आपल्या ह्या कुटुंबाच्या सदस्य संख्येत कमी जास्त म्हणजे वाढ किंवा घट आपल्याला दिसून येते. हे सर्व कारणांमुळे आपल्याला या कुटुंबाच्या संख्येत बदल झालेला दिसून येतो.